गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. आज आपण नेहमीची ती चर्चा नको करायला. तेच ते टार्गेट्स, त्या स्ट्रॅटेजीज, तुम्ही मला इम्प्रेस करण्याचं आणि मी इम्प्रेस झाल्याचं रोजचं ते नाटक. आज ऑफिसला येताना सिग्नलवर एक मुलगा भेटला मला, गुलाबाची फुलं विकणारा. तो मला म्हणला की साहेब तुम्ही फुलं घ्या ना, तुम्ही कधीच घेत नाही. मग मी विचार केला की अरे खरंच, मला माझ्या आयुष्यात कोणासाठी तरी गुलाबाचं फूल विकत घेण्याची संधीच नाही मिळाली. तर आज मला बघायचं आहे की आपल्या ऑफिसमध्ये कोण माझे समदुःखी आहेत आणि कोणाला संधी मिळालेली आहे. सर विकत घेण्याची संधी तर मिळाली पण देण्याची हिम्मत नाही झाली. अरे सर देवापुढे वाहिले तेवढेच, त्या पण पाकड्याच. ह्या अॅनिव्हर्सरीला दिलं सर फूल, पण मजाच काही वेगळी. देण्याची तर संधी आली नाही पण मिळवलेत भरपूर. अरे वा, लग्न करताय का सर? नाही बाबा, लग्न वगैरे काय नाही. सर एंडोवेलिकस हेल्थ केअर एकटेच किती दिवस सांभाळणार? प्रेम झाल्याशिवाय काही लग्न नाही. आणि जिच्याशी प्रेम झाले तिच्याशी लग्नच झालं नाही तर? माहित नाही, पण ते राहिलेलं नाही आजकाल. प्रेमासाठी जे पॅशन वाटत होतं संपलंय सगळं. इंटरनेट इज अ कर्स टू मॅनकाइंड. असो चला कामाला लागूया. मला क्लायंट लिस्ट दे रे जरा. शुअर सर. थँक्यू. विष्णू. हृदय बोल. हा ती इथेच आहे रे. हो दे तिला फोन. कोण आहे ती? अपर्णा. अपर्णा? अपर्णा म्हणजे? हो आपल्या समोर राहायची ती अपर्णा. अरे हो इथेच. अरे इथेच क्लिनिक उघडलंय रे त्यांनी. डॉक डेंटिस्ट झाली ते. डॉक्टर झाली ती? अपर्णा डॉक्टर झाली? हो हो. बर विष्णू, काही काही होऊ शकत का आता? का नाही होऊ शकत मित्रा, का नाही होऊ शकत? अरे लाईफ मे कभी भी कुछ भी हो सकता है. तू काही कारण काढ, काही कारण काढ, म्हणजे दात किडलाय, दात दुखतोय, काही कारण काढ. आणि तिच्या पर्यंत पोहोच आधी. नाही नाही ए विष्णू, एकच मिनिट विष्णू, ऐक ऐक. अरे हे मी नाही करू शकत रे. 15 वर्ष झाली तू तिला भेटलेलं नाहीये. आणि आपल्या दातात काही ना काहीतरी फॉल्ट असतोच की. तू जाऊन भेट तिला. दातातली कीड नाही गेली तरी चालेल, मनाला जी 15 वर्षापासून कीड लागली ना ती तरी निघून जाऊ दे म्हणजे झालं. अरे बघ तर खरं 15 वर्षानंतर कशी दिसते, कशी बोलते, काय. हा एक सेकंड चान्स आहे तुझ्या हातात. ठीक आहे. हा कदाचित लास्ट चान्स असू शकतो. ठीक हो सांगतोय म्हणून. हो बघतो बघतो मी बघतो. बाय बाय. Oh,
अरे ते घर रे, अरे ते पुढे, अरे इकडे पाठी आहे हे घर आहे इकडे, दाबून लो दाबून लो, येऊ दे. अहो चावी तर द्या. हा हा येऊ दे येऊ दे. मस्त कॉलनी आहे. येऊ दे. बस 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 बस. हा उतरवा सामान उतरवा. आई तू विचारलंस का कोणाला, इकडे गेमचं दुकान आहे का? काढ सामान काढ, तोंड बघत बसू नकोस. काढ काढ. ए आई काढ काढ. हा काका ती बॅग. पाहून तिला वाढली हृदयाची धडधड. कोवळी कळी ती नाजूक अलवर अल्लड, पाहून तिला वाढली हृदयाची धडधड. साजिरी परी ती कोमल जराशी चंचल, वाटते आता गा माझे मला जगणे अवघड. डोळ्यातले हे तिचे सारे भाव गहिरे, बोले नजर तिची काही तरी. चेहऱ्यावरी ती बट लगत सावरे रे, वेडावते मला ही बाबरी. पाहिली कधी तू अशी अप्सरा, जवळ ये ना तू आता. अरे तरी पण एवढे पैसे पण खूप होतात रे. नाही सर, बरोबर आहे ते जे सांगितलं. अरे नाही रे बाबा. अरे बर चला घ्या. धन्यवाद सर, खूप उपकार झाले तुमचे. चल रे, चला येतो सर. अरे अरे हा अजून एक कामगार आहे ना तुमच्या बरोबरच आहे. हो नाही नाही. काय तू कामगार नाहीस? नाही. मग मी मदत केली हिला. हिला हिने सांगितलं तुला? नाही मी पाहिलं. हिला बॅगला. बॅगला देखा की जगन कैसी मेहनत कर रहा छोकरा. सामान इथपर्यंत आणल्यास आतमध्ये पण घेऊन चल. कुठे राहतोस तू? इथेच समोरच्या घरात. आणि आई बाबा काय करतात? ते नाहीयेत. कधी गेले? बरीच वर्ष झाली. हो आठवण येत असेल ना त्यांची. हा पण आता एकटं राहण्याची सवय झाली आहे मला. पण या वयात एकटं राहायचं म्हणजे कठीण असत. हो ना. पण सुट्टीमध्ये येतात ते इकडे कावळ्या बनून. कावळा? कावळा का बनतील? अरे तूच आता म्हणालास ना ते नाहीयेत म्हणून. अहो नाहीयेत म्हणजे ते इथे नसतात, बाहेर गावी असतात. हा उगाच कावळे उडवतोय बाबा. मी इथे मामा मामींकडे राहतो शिक्षणासाठी, आणि तिथे माझ्या आजोबांचं टेलिफोन बूथ आहे. ते बघा, दिसलं? काका कधी काही लागलं तर सांगा मला. आय एम देअर. नक्की काका येतो मी. कुठे? म्हणजे जातो मी. येतो. ये ये ये. आओ चला आवरायला घे. अरे नाव नाही सांगितलंस तू. हो माझं नाव, माझं नाव हृदय. हृदय? वाव छान आहे. नाव? आणि हो थँक्स, थँक्स अ लॉट ते हेल्प केल्याबद्दल. अरे काय आता ते दोस्ती में
काय ते आपलं नो सॉरी नो थँक यू असतं ना. अच्छा येऊ. हो येतो. हो बाय बाय. त्या समोरच्या घरात ना नवीन कोणतरी राहायला आलंय. हो आणि मंडळी पुण्याहून आली. त्याची पोर मात्र चुणचुणीत आहेत. हा मुलं आहेत त्यांना. अरे पुन्हा सुरू. अहो मी बोलते ना बाबांशी, तुम्ही जरा गप्प बसा ना. हा सांगा ना बाबा. दोन पोरं आज आपल्याला पाहिली मी. दोन मुलं आहेत त्यांना. नाही म्हणजे त्या बाईंच्या अंगकाठीवरून तरी वाटत नाही त्यांना दोन मुलं असतील म्हणून. हो रे. रिता रिता हो तुम्ही एकटा एकाकी. ना कोणी होते सखे ना कोणी ही साथी. आलीस तू अचानक कुठून सामोरी. गेलीस तू वरसून प्रेमाच्या या सरी. माझा ना राहिलो तिच्यात गुंतलो. प्रेमात कसा मी पडलो. हो डोळ्यातले हे तिचे सारे भाव गहिरे. बोले नजर तिची काही तरी. चेहऱ्यावरी ती बट अलगत सावरे रे. बेडवते मला ही विष्णू. आणि हे दोन टोटल 10 रुपये. काय रे. काय बोल जानू. काय रे पक्क्या. माझा बर्थडे येतोय. मला मोबाईल घेऊन दे ना. तुला मोबाईल पाहिजे. नोकियाचा 3300. त्यात स्नेक गेम पण आहे. सापशिडी खेळ. विष्णू बाहेर ना. प्लीज विष्णू बाहेर ना. अरे हे ना बीपी वाजायला लागली. तर जानू तुझा बर्थडे सेलिब्रेशन करायला लागेल ना आपल्याला. अरे काय माणूस आहेस यार तू. विष्णू ऐक ना, मला महत्वाचं सांगायचं. अरे मला पण महत्वाचं सांगायचं. बघ ऐक ना, आपल्या दोघातच ठेव ठीक आहे. सिक्रेट आहे प्लीज. प्लीज हा सिक्रेट. अरे बोल ना यार तू. बघ ना विष्णू महत्वाचं. इकडे मी काय झालंय. इकडे इकडे काय सांगू नको. नीट उभारा नीट उभारा नीट उभारा. सॉरी नीट उभारा. सरळ उभारा. असच काय चाललंय. ते आपलं. ते आपलं नाही. हे आपलंय. हे आपलं नाही ना. हेच आपलं. हेच आपलं. तुझे काय धंदे चालले ना मला माहिती आहे. त्या पोरीवर लाईन मारतो. नाही मग जा. अरे तू निघ ना सुवा साईटवर जायला उशीर होईल तुला. नाही चाललोय चाललोय. हे काम करा ना. काय त्या झेरॉक्स मशीन मध्ये ना कागद अडकतात. त्या मेंटेनन्स वाल्याला फोन कराल. अरे मी फोन करून करून वैतागलो रे. आणि कागद काढायला मला जमत. तू निघ आता. अरे तू निघ निघ. काय निघा निघा. मामा हा जास्त लाडत आले. नाही तसा बरा येतो. पप्पा प्रेमळ आणि लागवी पण आहे. मेहनती आहे. लहानपणापासून बघितले त्याला. चेकाळतो मुली बघून चेकाळतो. काय रोग. किंमत नाही हो. किंमत नाही. आणि काय रे त्या काव्याला हल्ली लाईन देत असतो. तुला कशाला रे विष्णू हवा असतो नेहमी. सल्ला हवाय मला.
हा हा सल्ले देतो तुला. तू सल्ले देतोस? किंमत नाही रे, किंमत नाही. अरे ती जाऊ दे ना बाई. आपण उद्या जाऊया ना रे फिरायला. मला तो बीबी का मकबरा आहे ना तो बघायचा आहे. मला ना कधी येऊन तुला मिठी मारते ना असं झालंय. बघ ना, आपल्याला भेटायची संधीच मिळत नाही. मला आजकाल ना वाळलेलं गवत पण गुलाबाच्या झाडासारखं वाटत रे. ऐला, म्हणजे डोळ्यात फुल पडलंय, मोती बिंदू झालाय. टेन्शन घेऊ नकोस, आपण चेकअप करून घेऊया डॉक्टरकडनं. नाही नाही तसं नाही. अरे म्हणजे भर उन्हात पण गुलाबी थंडी पडल्यासारखी वाटते रे. टायफॉइड, टायफॉइड झाला असणार थंड पाण्याच्या पट्ट्याला. अरे 2 तासात क्लिअर. अरे नाही रे विष्णू, अरे आता तुला कसं सांग. हा अरे म्हणजे ना पोटात गोळा येतो रे, धडधड वाढते. तस डीटी आता नको ना. बर एकच हा, एका वेळी एकच. आपण कुठे जास्त मागतोय घे. आय लव्ह सॉलिड मस्का. बर आता ठेव. ए नाही, मी एवढी नाणी घेतली तुझ्यासाठी, आता तू माझ्याशी बोलायचं. काय झालंय तुला नेमका विष्णू? मला आयुष्यात पहिल्यांदा असं वाटतंय मला प्रेम झालंय यार. अच्छा प्रेम म्हणजे तुला लव्ह झालाय? तुला लव्ह झालाय? धंदा बाय. हा बाय. तो रिसीव्हर पुसून जा हा मुली. काय ज्येष्ठ नागरिक सुद्धा वापरतात तो फोन. हो बाय. क्या मला सांग फॅमिली कुठून आली आहे? पुण्याहून. नाही म्हणजे एज्युकेटेड फॅमिली असणार ना. बापाचा जबरी राग असणार, जुलमात असणार बापाच्या. ती आई चण्याचं पीठ तोंडाला लावायला देत असणार तिला. चण्याचं पीठ तोंडाला लावत असणार, मी सांगतो तुला, खात्री आहे आपल्याला. नाही पण पण तुला कसं माहिती? अरे पिक्चरच्या स्टोरी आणि एरियातल्या पोरी विष्णूला सगळं कळतच कळत. माझा टॅलेंट दाखवायची वेळ आली ना की ह्याला बरोबर काहीतरी काम सुचणार का? अरे ते जाऊ दे रे. पण विष्णू काय बोलतो? हीच आहे. फॉलो कर, फॉलो कर हिला, फॉलो कर. फॉलो का, फॉलो का? अरे मित्रा आपल्या लाईनला फॉलो करण्यात जी मजा आहे ना ती तिला पटवून तिच्या बरोबर इज्जतीत फिरण्यात पण नाही. मी जाऊ. लगेच जा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, पिक्चरच्या स्टोरी आणि एरियातल्या पोरी. हा ठीक आहे, चला निघतो. किंमत नाही, चला किंमत नाही. याला तर माझा डायरेक्टच बघत नाही. बेफिकर बिंदास तुझ्या मागे मागे येतो मी. वळून पाहतेस तू, हळूच पटकन लपतो मी. बेफिकर बिंदास तुझ्या मागे मागे येतो मी. वळून पाहतेस तू, हळूच पटकन लपतो मी. विष्णू तू बोललास ना ते खरं आहे यार. काय मजा येते तिला फॉलो करण्यात, म्हणजे स्वतः तुझ्याच बरोबर असल्यासारखं वाटतं यार. अरे अनुभवाचे बोल ढगापेक्षा खोल. तुमच्या मनात येत का तुला? नाही नाही ढगाच्या वरनं बघतो ना मी. तुला माहितीये जगात सगळ्यात मोठं पॅशन काय आहे? काय? प्रेमाचं पॅशन, लव्हचं पॅशन. अरे लव्ह म्हणजे एक मिशन झालं पाहिजे, मिशन. कळलं? मग जा भीड. सर 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 ती वाऱ्यावरती उडते पावरते. तळमळ माझी तिच्यासाठी नवी का भासते. पहिल्या प्रेमाची ही पहिली ओढ, किती निरागस किती ती गोड. तिला बी आवडते जिलेबी? मला बी आवडते रे जिलेबी. हा तर मला बी आवडते रे जिलेबी. हो अबे जिलेबी ले सोड, जिलेबी वालीला पकड. जिलेबी वाली चाल. वळून पाहतेस तू, हळूच पटकन लपतो मी. बेफिकर बिंदास तुझ्या मागे मागे येतो मी. वळून पाहतेस तू, हळूच पटकन लपतो मी. प्रेम करतो तुझ्यावर सांगायला घाबरतो मी. मनातल्या मनात मन
एकटाच सूर तो मी बेफिकर बिंदास तुझ्या मागे मागे येतो मी श्वासात गुंतले भाव डोळ्यात ताटले धुंद धुंद या क्षणानी रोम रोम बहरले मी तुझा माझी प्रिया तू स्वप्न हे वेचले बेफिकर 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 बिंदास बेफिकर बिंदास तुझ्या मागे मागे येतो मी वळून पाहतेस तू हळूच पटकन लपतो मी प्रेम करतो तुझ्यावर सांगायला घाबरतो मी मनातल्या मनात मग एकटाच सुरतो मी बेफिकर बिंदा तुझ्या मागे मागे येतो मी कशाला हिरोगिरी करायची अरे लूट असं कसं पडलं लागणार नाही ना तुला उठ चल लवकर उठ अरे नाही तुम्ही बस अरे बस तुम्ही बस ना पहिले तू पण बस लागलं नाही ना तुला नाही तेवढं कोण ग हा अगं आमच्या समोरच्याच घरात राहतो अच्छा काय रे पाठलाग करत होता समचा पाठलाग पाठलाग नाही मी फक्त तुमच्या मागे होतो आणि तसं पण स्कूटर आणि सायकलच्या स्पीडमध्ये फरक असतो ना सरळ सांग ना मुलींचा पाठलाग करत होतो विरा लहान आहे का तो हे मी लहान नाहीये मला मिशी येते मिशीने शिंग येताना दिसतात मला मीरा फ्रेंड्स पाहतोय काय हात मिळव ना हाय मीरा हाय बर तू अजून काही घेणार तुझा पण हातच तसं नाही रे अजून रस घे नाही नको काय चल मी निघते अगं संपून तर जा नाही ग उशीर झाला आधी अगं अपर्णा तिला जायचं असेल तर जाऊ दे ना तिला लेट होतोय ज्यूस काय पिण्याची गोष्ट आहे बिअर पिवा ना एका दिवशी बिअर मीरा तू कुठल्या जमान्यात राहते सगळं नाही तर काय बिअर काय प्यायचं असतं का आय मीन वोडका पिऊ की कधीतरी हे बाबा मजा करतोय चल येते मी बाय बाय हृदय मजा केली आम्ही नाही तू नेहमी हसतेस का तू खूप स्वीट आहेस ना म्हणून चल ना आता निघूया ना आपण का गर्लफ्रेंडला भेटायला जायचंय प्लीज काय नाही बघा पोरगी नाही ती माझी कधी भेट करतो तिच्यासोबत ए माझी ओळख करून देन तिच्याबरोबर चाटे कोचिंग क्लासेस सकाळी 9 ची बॅच आहे जॉईन कर अरे काय काय सुमित्रा बस बस हल्ली बाहेर पडत नाहीस वाटत अर्धी लाकडं गेली मशनात कधीतरी दिसण्यापेक्षा कायमच दिसेन असं व्हावं बस एवढा टोकाचा विचार करायचा नाही ग तुमचं बरंय रे तुमची पोरं तुमच्या बरोबर आहेत आमची जाऊन बसली आहेत अमेरिकेत ग्रीन कार्डच्या वेडापायी बसली आहेत तिथेच कधी यायचं म्हणतोय सुधीर येईल बहुतेक मी मेल्यावरच येईल नाहीतरी वडील गेले तेव्हा कुठे आला होता सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था जिया बेकरार था तो या वेळेला भक्ती गीत म्हणतो
विठ्ठलाला बघतो म्हणतोय 100 वर्षापूर्वी जेवढं प्रेम होतं तेवढं आताही आहे असं काहीतरी म्हणतो. बरं, ते तुला सांगायचं राहिलं, ते नवीन बिराड आलाय ना राहायला. कोणतं? अरे ते समोर नाही का आले, अपर्णवाल. हा, त्यांचं काय झालं? त्यांचा तो छोटा मुलगा आहे ना, दुपारी मी झोपते तेव्हा नेमका येतो, कैऱ्या तोडतो, नाहीतर दाराची बेल वाजून वाजून मला हैराण करतो. ती बोरगी कशी आहे ग? कोण? त्याची बहीण. बहीण? हा हा, म्हणजे नाकी डोळी बरी आहे, पण कपडे कसे घालावे आणि बोलावं कसं याचं भानच नाहीये. ज्याची त्याची आवड. काय विष्णू? हा, हे बाकी खरं आहे. ससाल पहिले. अरे सारखी भक्ती गीत नको. हा, ती उर्वशी येते ना इकडे. मला फोन करायचा आहे ना, फोन करायचा ना तुम्हाला. तो करू फोन. हो, कर. हृदय. हाय अपर्णा. हाय. तू कसा काय इथे? क्लास वरन आलो. ओ, मी पण. अच्छा, कुठला क्लास? हा, चाटे क्लासेस. अच्छा, 11वी साठी? हो, म्हणजे 12वी पण स्टार्ट करतात ना ते. मी पण तिथेच जाते. अच्छा, आणि आता कुठे? घरी. तू तू पण घरीच जातोयस ना? हो. चल ना मग. हो, चल. कभी तो मुस्कुराओ देख कर हमें, तुझे गिल मैम चाहते हैं तुझे. जवान लड़कों के पीछे पढ़ो ना तुम, उनसे भी ज्यादा तजुर्बा है हमें. क्या मैं कैसे सर, तबीयत वगैरह बढ़िया है ना? हो, बढ़िया. ए, तुला बुक स्टोर माहिती आहे कुठलं? का? अरे ते एनसीईआरटीचं बुक हवंय. आपल्या कॉलेज जवळ आहे ना? नाहीये ना, तिथे सगळीकडे शोधलं मी, कुठेच अवेलेबल नाहीये. काय करू? ऍक्च्युली आमच्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये होतं एक, पण ते एकच होतं आणि ते त्या सुशीलनी घेतलं. सुशील? घेतलं तर घेतलं, परत द्यायचं ना, सगळ्यांना हवं असतं. नाही नाही, पण सुशील म्हणजे आपल्या कॉलनीतलं. हो, तोच. फेवरेट फिल्म कुठली आहे तुझी? रहना है तेरे दिल में. मस्त है. ए हो, लाडी किती क्यूट है ना. एंजियोप्लास्टी करायची करायची नाही, ती एंजियोग्राफी. अरे हृदय, काय वाटतं साधं, पण ते कधी कधी सिरियस ही असू शकत. हृदय. ए, येतो का? कायला काय पण काय विचारतो काय जीजी? अरे बाबा, थंडी जाते आणि डास पण चावत नाहीत, माहितीये? थंडीचं कळलं, डासांचं काय? अरे मग, डास असे पितात एकदाच रक्त, ते पण टाईट रात्रभर घुडू. काय पण आजोबा विष्णू वावर पटपट काय करू नका. अरे हे काय करतोय? त्यांना कळायला नको, त्यांच्यातलीच घेतलीय. अरे यार, तू पण ना आवर आवर लवकर आवर. आले 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 आले. तयार ना सगळं? रेडी. अरे बघतोयस काय, पेक भर ना. तू फक्त दाणेच खायचेस हा? छान. पाणी रेडी मिक्स आहे. काय पक्षी बघतोस रात्रीचा? नाही ते माशी. हे पूर्वीसारखी मजा येत नाही, पण काही म्हणा, मी तशी किक मिळायची लगेच. ब्रँड बदलायला हवा, हे काय पांचट लागतं. भेसल हो, भेसल सगळीकडे. भेसल. मी आंधळा नाहीये.
हृदय आणलं नाहीये मी. हृदय आजोबा आणले नाहीत. आजोबा आणले नाहीत. मला सगळं दिसत बर का? त्यांना सगळं दिसतय. आता आंधळे नाहीत तर दिसणार नाही का विष्णू? हे पण आहे, हे पण आहे. संध्याकाळी कुठल्या मुलीच्या मागे मागे जात होतास? काय मागे मागे जात होता? मुलीच्या मागे जात होता? अरे आपण पुढे गेलं पाहिजे, पुढे. मागे काय राहायचं? पुढे. मी बोलतोय ना, अपर्णा नाव आहे ना तिचं. काय म्हणता? अपर्णा नाव आहे. भारी आहे. एक भर. पाठला का करत होतास? नाही आजोबा, तिनेच बोलवलेलं मागे मागे. वाग मस्त झालाय. तुला नाही म्हटलं, याला म्हटलं वा. नाही आजकाल पोरी पोरांनाच मागे यायला सांगतात. नाही तसं नाही. मग कसं? तुझ्या नातवाला आवडते रे ती कृष्णकांत. काय म्हणालं? तुमच्या नातवाला आवडते होती कृष्णकांत आजोबा. मला कृष्णकांत एकरी नावानं म्हटल्यासारखं वाटलं. कधीच नाही. लपवतोस काय? लपवायचं कशाला? मी घाबरतो आजोबा तुम्हाला. अरे माझी भीती वाटे तुला? अरे तुझ्या वयाचा सुदैवी होतोच की. हे बघ हृदय, माझा तुला पाठिंबा आहे. हो तू मला आजोबा समजू नकोस. हा मला मित्र समज. वा वा. अरे दोस्त आहे आपला कृष्णकांत. यार आहे आपला यार. अरे आजोबा दोस्त आहे. काय ती आहे ना तिथे? अरे काय करतोयस? गुड मॉर्निंग सुहास भाऊ. हा गुड मॉर्निंग. काय सय्यद क्या सुबह सुबह तुम खोल रहे आज दुकान? अरे ते अजून बाबा नाही उठले रे बाबा. तो छोटू को बोलना था ना? छोटू पण झोपलाय. अरे क्या बाता कर रे, सुबह तो देखा मैंने उसको गच्ची पे. अरे गच्ची और व्यायाम करत असतो हल्ली. व्यायामाचं वेट लागलंय त्याला. व्यायाम? हा आंखों का व्यायाम. ऐसी व्यायाम चल रहा आंखों का उसका. आंखों का म्हणजे? म्हणजे तुमको कुछ भी मालूम नहीं? काय वो जो सामने फैमिली है ना नहीं रहने को, उसकी जो लौंडी है ना लौंडी, उसके साथ नया मटका चल रहा उसका. अरे का सकाळ सकाळ गिराएक ना म्हणून इकडे आलास का दळण दळायला? अरे भांजी की तरफ ध्यान रखो, नहीं तो तुम्हारे को गिराएक बना डालेंगे. वो सही बोल रहा मैं कसम से. चल रे. अरे हो. अरे वो स्कूटी पे घूमती रहती है ना, वो उसके पीछे साइकिल पे. अरे साइकिलिंग होगा उसके पीछे वो. तू ना फालतू बड़बड़ करू नको. देखो भाई मेरा बोलना काम था, तुम जरा भांजी की तरफ ध्यान दो, इतना मेरा कहना है बस. बाकी क्या मैं बोलतो त्याच्याशी. हवा आला ये मेले पिक्चर ची तिकीट. हो बाल्कनी है. क्या बात है. कॉर्नर ना मतली है. सेंटर कॉर्नर मतली सेंटर.
तुझ्यासाठी तीन आहेत. तीन कोणाची? धोनी आणि गणेशला दिलं. आणि सर्टिफिकेट काढलं तुला कोणी सांगितलं? आम्ही पण येणार आहे. तुला मी नंतर छोटा चेतन बघायला घेऊन जाईल. आहो पण तो जुना झाला. अरे तो आता मोठा झालाय ना. मोठा चेतन, मोठा चेतन बघायला घेऊन जाईल. नाही काका, आता काढल्याचं तिकीट तर घेऊन जा ना त्याला. अरे अभ्यास आहे त्याचा, आहे ना अभ्यास. हो हो हो, अभ्यास. प्रोजेक्ट सुद्धा करायचं. प्रोजेक्ट करायचं ना. गुड बॉय. चल 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 चल, चला चल चल, दार बंद करून चला चला. अपर्णा, अगं तू तर स्टडी रूमचं पण दार लावून घ्या. शेजारचा बोका बाहेर फिरतोय. हो काय तुम्ही? सुशील. अरे काय म्हणताय ज्युनियर? घरी कोणी नाहीये. आई बाबा दोघे ऑफिसला ना. कॉम्प्युटर कुठला मॉडेल आहे? P3 आहे, लेटेस्ट. 500 MB RAM आहे. CD चालते? मग माझ्याकडे आहे CD. CD चेक करायची होती. काय आहे त्यात? तेच पाहायचं आहे मला. दे मी चेक करतो. दे. आजच्या दिवसात चालू होईल ना? हा होईल ना. काय ज्युनियर? मी काय मॅगझिन विगझिन नाही वाचत. आपल्याकडे असं अवेलेबल असत. आईला म्हणजे आमचे ज्युनियर तर फारच चतुर निघाले म्हणायचे. कसे आहेत व्हिडिओज? मे महिन्यातला उन्हाळा आहे, उन्हाळा. ऐक ना, राहू देतोस? अरे नाही ना, मित्राची. त्याला सांग ना की परवा देतो म्हणून. हा अरे नाही रे, नाही नाही बाबा, तू नाही ऐकणार. तू बी काय यार ज्युनियर, सांग सांग त्याला की नंतर परवा देतो. नाही रे बाबा, द्यायचे त्याला. त्याला सांग की परवा देतो म्हणून सांग, नाहीतर मग सांग की CD ड्रायव्हर मध्ये अडक म्हणून सांग. हा मला बदल्यात काय मिळणार? तुला काय पाहिजे ते घेऊन जा. हा मला NCERTची बुक हवी आहे. NCERTचं बुक? बस ते हे घेऊन जा. ते अपर्णालाच द्यायचंय ना तुला? नाही रे बाबा, मला हवंय ना आता 12वीची तयारी करायला. अच्छा, म्हणजे तू 11वीला आणि तुला NCERTचं बुक पाहिजे. वा नाही, चल थँक्यू. बरं ऐक ना, हा ते अपर्णाचे मस्त आहेत ना. चल येतो. हाय. बट एवढ्या वेळा कशा लोकच वाजवत होतास बेल? येतच होते ना मी. अपर्णा कोणीतरी आहे मागे. अरे हृदय, तू ओ माय गॉड गुडनेस हृदय, तू थँक यू सो मच हृदय. तू ऐको, थँक यू थँक यू थँक यू थँक यू, खरंच थँक यू सो मच. अरे तुला खरंच नाही माहित तू माझा किती मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलायस. मला वाटत होतं मी फेलच होईन. तू असं बाहेर का थांबलायस? आत तर ये ना. अरे तू माझी एवढी हेल्प केली, थँक्स अ लॉट. आत येणार आहे मला ना रचना करता येत. ये ना प्लीज. अरे कोणीच नाही घरी, ये ना. मग तर नकोच. का? ओ घरच्यांनी बजावून ठेवलेलं दिसतय एकट्या मुलीच्या घरी शिरायचं नाही म्हणून. नाही असं काही नाही, मला जायचंय. बरं ठीक आहे, पण आता प्रॉमिस कर तू नंतर नक्की येशील. हो हो, नो प्रॉब्लेम. आणि ऐक, तुला JEE, IIIT, PMT, AIEEE काही लागलं तरी सांग मला. परीक्षा नाही देणार रे मी. नाही तरी पण. तरी थँक यू सो मच. येऊ? हो हो येतो. ठीक आहे, बाय. चल बाय. अनिश, आलो आलो, लवकर ये रे. 2 मिनिट. Hey.
घेऊन जाते. तू काय घे. अनिश ए इकडे ये रे. मामा अनिश बोल ना. मामा काय चाललंय. काही नाही अभ्यास. मामा 11वीला कुठे असतो अभ्यास. 11वीला नसतो अभ्यास. नाही असतो पण तेवढा नसतो. हा नाही तो सय्यद आहे ना. तो मला सांगत होता. काय काय सांगत होता. काय नाही ना तस. नाही मामा. नक्की ना. हो बघा म्हणजे मामा ऍक्च्युली. हा मी सय्यदला म्हणलं. अरे म्हणलं हृदय असं करणं शक्यच नाही. सांगितलं त्याला. कामाकडे लक्ष द्या. हो मामा. व्यवस्थित. हो इकडे तिकडे लक्ष देऊ नका. नाही. हा अभ्यासाकडे लक्ष द्या. हो अनिश किती वेळ आहे. जा जा. हो कशी आहेस. बरी आहे. तुम्ही कसं आहात. मस्त. कसा चालला अभ्यास. छान. इकडे तिकडे लक्ष नाही ना. नाही नाही देऊ पण नका. हो अभ्यासाकडे लक्ष द्या. हा अनिश कसा आहे. त्यालाच तर सोडायला जाते. येतच नाहीये. छान छान येऊ. हो हो बाय. दादा काय रे. आता अनिश बॅटिंगला येतो ठीक आहे. त्याचे सिक्स अडवायचे नाहीत. फोर अडवायचे नाहीत. आणि तू त्याला स्लो बॉल टाक. ओके. आणि हे वैष्णव तू नेहमी सारखी ओव्हर ऍक्टिंग करू नको. आणि अंपायरला काही सांगायचं नाही ठीक आहे. त्याला मारू दे सिक्स वगैरे. ओके. हा कळलं. हे दादा दादा पण एवढं सगळं केल्यावर आम्हाला काय मिळेल. तुम्हाला सगळ्यांना सॉफ्टी आईस्क्रीम. चल 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 तू आला आला आला. चला 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 रे फिल्डिंगला. अनिश नीट खेळ. हा सगळं तुझ्यावरती डिपेंड आहे. 15 रन पाहिजे जिंकायला. ओके. आणि तू सचिन आहेस. कळलं. कम ऑन यू कॅन डू इट. अजून स्लो टाक. ओके ठीक आहे. त्याला मारू दे सिक्स. चालेल. तुम्हाला हेल्प कर. मी मयुरीसाठी तुला हेल्प करतो. ओके ठीक आहे. आपल्यातलं सामान. हा चल चल. काय चाललंय तुमचं. काही नाही. मग खेळावर लक्ष द्या. सॉरी. अरे शॉट रे. कसा आईस्क्रीम. मस्त मस्त आहे ना. अरे अनिश आज तू काय क्रिकेट खेळलास यार. मस्त. दोन तीन शॉट होतो ना ते मला पण जमले नसते. प्रॅक्टिस करावी लागते रे. कुठे करतोस प्रॅक्टिस. गोरी रशीला बॉल बनवून करायची. क्या बात आहे यार. तू आहे ना खूप मोठा क्रिकेटर होणार आहेस बघ. तू चांगला कोच होऊ शकतोस. अरे कोच कुठे. छान समजावून सांगतोस. हा नाही म्हणजे वेळ आल्यावर सगळं करावं लागतं. पण अनिश बघ ना किती कमी दिवसात आपण चांगले मित्र झालो. हो की नाही. हो मग चांगले मित्र स्लॅम बुक भरतात. हे काय असतं. हे म्हणजे हे बघ हे असं असतं स्लॅम बुक. ह्याच्यात ना आपण आपली माहिती वाहिती लिहायची. म्हणजे हॉबीज असं तसं. मग आपण बेस्ट फ्रेंड्स बनतो. पण मी माझे सगळे बुक्स बाबांना लिहायला सांगतो. नाही नाही ही आपणच भरायची असते. ठीक आहे मी भरीन. आणि तुझं झालं ना की अपर्णाला पण देहा भरायला देईन. सय्यद झाले का रे डबे. बरोबर आहे ना पीठ. हो मॅडम. 5 किलो 3 किलो आणि काय रे
तू पिठामध्ये वरून काय दाणे घालतोस काय पाऊशेर? क्यों, क्या होगा मॅडम? क्या हुआ, क्या क्या हुआ? सगळे पिठामध्ये दाणे असतात मॅडम. अभी मशीन है, वो मशीन के अंदर एक बार डाल दिया तो उसके बाद आपण क्या बोल सकते. सब नसीब का खेल रहता हो. मग तुझ्या नशिबाला सांगा वरून दाणे टाकू नकोस. अच्छा ठीक है. अभी तुम भी इतनी घाई करते रहते, पिछली बार भी तुमको बोला दो दड़न रुक जाओ. अरे बाजरी का चालू है, तुम्हारी घी में पूरी बाजरी मिक्स हो गई ना. अरे वो पाहुणे आए थे ना इसलिए घाई थी. हाँ हे हाँ गे पैसे. आणि 50 पैसे कशाला वाढवले ज्वारी वर रे? अब 5-5, 10-10 रुपए से ज्वारी बढ़ रही है उसका कुछ नहीं, और हमने 50 पैसे बढ़ाए तो तंतन कर. अनीश, अनीश आई इकड़ी है. अरे हो, अरे अनीश काकू बोलवता है. ए नको रे, ती डबे उचलायला लावते मला. अरे बाबा चल बघ किती हक्का मारतायत त्या. बर ठीक है, चल ये लवकर डबे पुसून दे रे. आई तू इथे काय करते? हा गे डबा गे, माझ्या हात घाण आहे. अरे तुला पिठाला हात लावायला नाही सांगते, पिठाच्या डब्याला हात लावायला सांगते. मी थकलोय ग क्रिकेट खेळून. थकलोय ग डबा गे. मी आधी हात पाय धुवून येतो मग डबा उचल. ए तू तू नाटक करू नकोस हा, गपचूप डबा गे. काकू मी उचलतो ना डबा. तू कशाला आई उचलेल ना. काय बोललास, काय बोललास कार्टिया? राहू दे रे, तू पुढे. अरे राहू दे, अरे तू कशाला उचलतो? तू पुढे हो ना, मी डबा घेऊन येतो जा. बर ठीक. अनिश ऐकणार नाही हा पोरगा. कसे हो सईद भाई? हळू रे हळू. जड आहे रे. नाही हो काकू, मी पण तुमच्या मुलासारखाच. रे मिठू. मिठू काय रे? मिठू काय काय रे? मिठू काय? ते मिठू नाही, पिठू. पीठ आटा. पीठ का डबा उठा ना उसने, पिठू बोला इसलिए. हाँ. काकू तो एकटाच जळण जळत असतो ना, म्हणून त्याला स्वतःशीच बोलण्याची सवय झाली. अच्छा काकू चल. हा मामा से बात हो रही मेरी. हा काकू लक्ष नका देऊ. बाकी काकू तुम्ही घरीच असता? म्हणजे? नाही म्हणजे कुठे जॉबला नाही का जात? अरे घरची कामं काही कमी असतात का? मध्ये करत होते क्लेरिकल जॉब, मुलांमुळे नोकरी सोडावी लागली. हो पण काकू नोकरी सोडली म्हणजे काम कमी नाही झालं, उलट काम वाढलं. बघा ना, तुम्ही स्वयंपाक करता, धुणी भांडी करता, अनिशचा अभ्यास घेता, अपर्णाची छान वेणी घालता. आणि छोटी मोठी कामं आलीच काकू. अहो ही सगळी कामं काय पोलीस कमिशनर पेक्षा कमी नाही आहेत. खरं आहे तुझं. आणि वरून तुम्ही किती हार्डवर्किंग आहेत काकू. आणि सुंदर पण आहात. नाही म्हणजे मुळात अपर्णाचं सुंदर दिसण्याचं कारणच तुम्ही आहेत काकू. कशावरून? आता काकांनाच बघा ना. नाही रे, आधी खूप छान दिसायचे काका, आता थोडे जाडे झाले. पण काकू काकांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली ना की अख्ख्या कॉलनीला ऐकू येत. खरं आहे रे तुझ. 20 वर्षापूर्वी भेटला असतास ना तर माझं लग्न तरी थांबवू शकला असतास. चल आता. ऐ ग जमले, केवढं ऊन आहे रे. वंस शेंगाणा बर का? किती एक मिनिट. अहो किती काय विचारताय, असतील तेवढ्या आणा. झाड घेऊन ये झाड. हे पण ना. नाही नाही आमच्याकडे ना शेवग्याच्या शेंगाची भाजी, भजी, चटणी, कुड. ओ आईचा फोन आहे, बोलणार? हा हा आय आय. अभ्यास काय ग, 11वीला अभ्यास नसतोच ना. डायरेक्ट 12वी. हो एक मिनिट बोला. हॅलो. हा आई कशी आहेस? आणि बाबा कसे आहेत? हो नाही नाही नाही. हां अगं हो बरं. हां ठीक आहे. ओके ठेवतो. हां बाय. थांब एक मिनिट, मामाशी बोल. थांब. अरे काय काय बोलला काय? ओके ओके बाय ठेवतो. आ ऊ काय काय तू बोल ना. तिनेच ठेवला. आणि काय रे मगाशी त्या समोरच्या घरात काय करत होतास? समोरच्या घरात म्हणजे? ते घर मी बघितलं तुला तिथे. काय करत होतास तिथे? अच्छा ते ना. अगं तिकडे मी डबा पोचवायला गेलेलो. डबा? कसला डबा? पिठाचा डबा. पिठाचा? पिठाचा. बघितलंत ना, आपल्या घरातला आणत नाहीस तू कधी? अगं आपल्या घरातला विष्णू नाही का आणत? याची ना कायम उत्तर तयार असतात. मामी जाऊ दे ग मला आता प्लीज. मामा येतो. चल मामी. अरे दोन घास खाऊन घे ना, ऐक ना माझं हृदय. अहो का रे बंद का केलंस?
मला काहीतरी बोलायचं आहे. बोल. तो गिरणीवाला सय्यद आहे ना, तो मामाचे कान भरत होता. कशाबद्दल? तो म्हणत होता आपला हृदय त्या अपर्णाच्या नादी लागलाय म्हणून. त्या सय्यदला म्हणावं चक्कीतले दाणे नीट दळ, त्याला काय कळतं प्रेमातलं? नाही तर काय. आजोबा, मला एक विचारायचं आहे तुम्हाला. तुम्ही ते सपोर्ट करताय ते एकदम मस्त आहे, म्हणजे भारी आहे एकदम ते, पण का करताय? म्हणजे नाही म्हणजे काय विष्णू, या वयातल्या खास गोष्टी आहेत या. त्याला आपण सपोर्ट नाही केलं तर कसं होईल? खरंय रे, माणसाला काय काय करायला लावत नाही. अरे खूप दिवसांनी त्याच्या चेहऱ्यावर असा उत्साह दिसतोय मला. आजोबा, म्हणजे खूप दिवसापासून मला तुम्हाला सांगायचं होत, ती फोन करायला उर्वशी येते ना. हा कळलं मला, मला ठाऊक आहे, माहितीये मला, ते ओळखले मी ते कधीच. पण तिचा कोण आहे ना तो पक्या बोक्या चिमण्या कोण? तो पक्या आहे ना, त्याची मीना कधीच वाट लावली असती. पण तो जाम डेंजर आहे असं ऐकलंय म्हणून, पण तरी पण ती लाईन देते मला. अरे बरेच दिवस ती आली नाही दुकानात, नाशिकला गेली आहे ना बारशाला. तुला बरी खबर असते हा. असं काय नाही, लाजलास की काय? लाजला विष्णू, लाजला आजोबा ऐक ना, तुमचं आणि सुमी आजीच मुस्कडाच लागून दे रे, तिला कळलं तर दुसरी रेल ती दोन दोन दोनदा मारील. सांगू का तिला? टेरर आहे टेरर. हे काय स्लॅम बुक? अनिशाने त्याच्या आई वडिलांची माहिती आहे यात. हो आणि पिची एवढी माहिती लिहायची असते? रेशन कार्ड काढताना सुद्धा एवढी माहिती लिहावी लागली नव्हती. हा माय नेम म्हणजे नाव ते माहिती आहे ग. माधवी देशमुख. देशमुख हा. माय कॉन्टॅक्ट नंबर हा. फोन नंबर अजिबात देणार नाही, सारखा सारखा फोन केला तर मिळणार नाही. माय स्पेशल किल्स. अगो बाई, मी नाही ग कोणाला मारलं, काय इथे? अगं तू काय काय चांगलं करू शकतेस ते लिहायच? वांग्याची भाजी. नाही ती फार वाईट करतेस. ए नाही ग, तुझ्या बाबांना खूप आवडते. आम्हाला वांग्याची भाजी. हे काय लिहिलंय? ऍक्टर आणि ऍक्ट्रेस. ते लिहिते मी, मला माहिती. अगं लिहिते ना, मला रेखा आवडते. रेखा रेखा. बरं आणि ऍक्टर कोण? अमिताभ बच्चन. ऋतिक? नाही अमिताभ बच्चन लिहि. आणि अमिताभ बच्चन लिहि. अमिताभ बच्चन. मीराचा फोन आहे, तूच लिहि. काय ग, फेवरेट सिंगर आशा भोसले. हा बोल. असाइनमेंट झाली? अगं आधी तर ते सॅटर्डेला द्यायचं होतं ना. बरोबर ठीक आहे, तू आज संध्याकाळी ये माझ्या घरी, मी असाइनमेंट वगैरे रेडी करून ठेवते. थांब एक मिनिट होल्ड कर, नंतर भरते हा स्लॅम बुक. म्हणून तिने नाही भरली, नंतर भरते म्हणाली. हा हा, सगळ्या कुटुंबानेच लिहिलंय की? हो ती सोडून. हे बघ आईने लिहिलंय, माय स्पेशल स्किल्स अँड टॅलेंट्स, वांग्याची भाजी, कपडे धुणे, माय गोल इन लाईफ, संसार. म्हणजे संसार एका गोल माणसावर करते असं आहे काय? अरे विष्णू नको रे, तिच्या वडिलांबद्दल काय बोलू नको. हे बघ तिच्या भावाने पण लिहिलंय. अरे अरे बघ काय, याच आठवड्यात त्याचा वाढदिवस आहे. मग काय आजोबा? मला एक आयडिया सुचलीय. नाहीच मला, हळू हळू आराम. हृदय विष्णू, सावकाश आवाज करू नकोस. काय बोलताय? आवाज करू नकोस. हळू हळू. तू हळू. मी हळू, मी हळू. Thank you.
प्रेम म्हणती जयासी सारे तेच असते का यू आर द सीक्रेट आय कीप योर द टीयर्स आय वीप कॅन्ट यू हियर मी बेबी आय लव the smile I share that's reason I care can't you hear me baby I love you लाही चांद रात तुलाही काती छळे चंद्र तारे हे संग असुनी इथे तू नसतेस का प्रेम म्हणती जयासी सारे ते हेच असते का यू आर द सीक्रेट आय काय फुगा ही शपथ फुगा 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 हे काय ताई हे बघ काय सुशील थँक्स अ लॉट तू एवढं सगळं केलंस मध्ये ती कुठली फिल्म लागली अरे कल का मगन आज का सजन हा ना यार विष्णू हे सगळं याच्या सोबत का होत काय माहिती यार अरे सुशील घे ना नाही घेतोय ना ए सुशीलला दाखव ना हा घेतोय रे बाबा तुम्हाला माहितीये ह्याने माझ्यासाठी एक सरप्राईज आणलंय हे बघा आणि ते फुगे लावलेले ना ते सुद्धा यानेच लावलेले आणि हे ग्रीटिंग कार्ड वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुला सांगायला अतिशय आनंद होतो की तुला कळावं आम्ही सगळे तुझ्यावर खूप प्रेम करतो तुझ्या आई वडिलांचा आणि बहिणीचा आदर कर खूप प्रगती कर यशस्वी हो फ्रॉम सुशील
काय हृदय काय झालं भांडण कोणाशी मारामारी अरे असं जेवणावर राग काढायचं नसतो हृदय मी कोणावरही राग काढत नाहीये अरे पण मग असं का जेवतोयस मला असंच जेवायचंय तू वाढदिवसाला गेला होतास ना काय रे त्याला शिजवलं कुणी आणि खाल्ला कुणी मला असा राग आला होता ना तिथेच कान पडत मारायची वाटली होती मग तिकडे केक का खात बसला होतास आवडतो ना मला आता आपण खाल्ली आहे ना माती केक खाल्ला केक तू आहे ना आता कोणी काही खाल्लं याच्यावरती चर्चा करू नको कळलं ना गप्रा जरा विष्णू यार यार हीच आहे यार ती मुलगी जिच्याशी मला लग्न करायचंय रे खरच हिच्याच बरोबर तुझं लगीन होणार आणि हिच्याच मुलांचा मी काका होणार ओके मंगळवारी दुपारी 2:30 या तुम्ही हॉस्पिटलला ठीक आहे मी तुमचा नंबर लावून ठेवते एक्सक्यूज मी अजून किती वेळ नेक्स्ट तुम्हीच आहात काही इमर्जन्सी आहे का नाही नाही तसं सिरियस काय नाही आहे म्हणजे आहे सुद्धा ते जरा दाढ दुखते ना ओ ओके आला तुमचा नंबर जाऊ हो हो थँक्यू येऊ का प्लीज कम इन ओ सॉरी हा हा बोला काय होतंय खरं तर आता खूप काय होतंय आतमध्ये पण कसं सांगू सगळंच सॉरी नाही म्हणजे मी तुमची मदत फक्त दातांपुरतीच करू शकते ऑब्व्हियसली काय नाही ते दात ठणकतोय 6 महिने झाले आणि तुम्ही आत्ता येताय उशीर तर नाही ना झाला हो नाही म्हणजे 2-3 पेशंट पाहून मी निघणारच होते म्हणून अच्छा या ना इकडे या हा आकरा मोठा आकरा कशी आहेस माझी आठवण येते का कधी तू अजूनही तेवढीच सुंदर दिसतेस केस का कापलीस तू ते लांब केस झालंय दात किडलाय तुमचा काय खरंच आय लग ग्रेट सॉरी नाही म्हटलं कोणता किडलाय दात कळू शकेल का हा तेच उपटाव तर नाही ना लागणार नाही
हा हा दात किडलाय, मी गोळ्या लिहून देते, त्या घेतल्यावर ठणका थांबेल तुमचा. ठीक आहे. आणि चेकअपसाठी कधी परत? नाही, त्याची गरज नाही पडणार, याने प्रॉब्लेम सॉल्व होईल तुमचा. तुमचं नाव? हृदय. हृदय. याने बरं वाटेल. ओके, नेक्स्ट पेशंट प्लीज. सर, झालं ना तुमचं चेकअप? हो, मी माझी गाडी येते. हा, म्हणजे ड्रायव्हर आणतोय गाडी, थांबतोय मी. अच्छा अच्छा, चालेल ना? हो हो, चालेल ना. विष्णू यार, सगळं नीट होईल ना? काळजी करू नको रे. अरे हृदय, किती वेळ टाइम झालाय बघ, दुसरा मर्डर करायला जायचंय मला. अरे तू थांब ना जरा. हा पके आहे यार. आली 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 गावात. येते येते. त्यांना फक्त घाबरवायला सांगितलं ना. अरे उठे, उठा, तयार रहा. ए अपर्णा, क्लासला चाललीस ना? यार सुशील, मला लिफ्ट देशील? माझा मित्र जरा आजारी पडला ना, नाहीतर तो आणि मी सोबतच आलो असतो. बस ना. ओके, बसलास? आता काय करायचं? हे मी काय बोलतो, त्यांना पैसे वाढून देणं, सुशीललाच फोडायला सांग. ओके, बघा भाई, बघा रे, बघा अंगे अंगे जरा चक्का. ओके भाई, हे पैसे, हे पैसे घ्या. आता प्लॅन थोडासा चेंज आहे. त्या मुलीबरोबर जो मुलगा आहे त्याला मारायचा आता. हळू हळू. हा चल. या. अरे यार, अरे अपर्णा काय झालं? त्यांनी अरे सुशील, सुशील काय झालं? तुला कोणी हात नाही लावला? नाही रे, तो बघ ना त्याला किती लागलं. तुला काही नाही झालं? हाडू सुशील. अपर्णाला हॉस्पिटल मध्ये घेऊन जातो. तू छा तारिया जो तुझे
यार उर्वशीला कोणी मैत्रीण नाही ना, तिला सगळे मित्रच आहेत. मला नाटक तुझी लाईन क्लिअर होईल फोनची. हृदय बोलत बसू नको, चल मला स्कूटरवरून घेऊ, चल गुलमर्णीतून जायचंय आपल्याला, मला काही वस्तू घ्यायच्या आणि मग पुढे जायचंय. चल 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 चल. ती खटारा घेऊन कुठे चाललात तुम्ही? मी नाही चालवत, तो चालवणार आहे, मी मागे बसणार आहे. चल रे. अरे अरे बंद पडली तर ढकलू आम्ही. ये चल, मी आहे ना, येतो. चल. नमस्ते. तर जाऊन येतो पुढे. बरं आहे ना, पुढच्या चौकात फुलं घ्यायचे, सरळ घे सरळ. हृदय, आपण जेव्हा एकटे पडतो किंवा माणसं आपल्याला एकटं पाडतात, त्यावेळेला आपल्याच आठवणी आपल्याला नवी उमेद देतात, जगण्यासाठी बळ देतात. एक गोष्ट सांगायची तुला, लहानपणी तुला ती कळणारी नव्हती म्हणून आज तुला इथे घेऊन आलोय गोष्ट सांगायला. कसली गोष्ट? ह्या जागी मी आणि तुझी आजी शेवटचे भेटलो एकमेकांना. आपल्या धर्मात माणूस गेला की त्याला जाळतात आणि ती राग घेऊन अस्थि विसर्जन करतात, पण मला ते नको होतं. मला तिला तिच्या शरीराला कुठलाही त्रास द्यायचा नव्हता. आपल्या धर्मात हे असं ग्रेव्हयार्ड नसतं जिथं मृत व्यक्तीचं नाव आणि जन्म आणि मृत्यूच्या तारखा लिहिलेल्या असतात. म्हणून हे असं केलं मी. आजी फक्त 35 वर्षच जगली? ती नुसती जगली नाही रे, तिने आठवणी निर्माण केल्या माझ्या जगण्यासाठी. आजोबा, तुमची आणि आजीची भेट कशी झाली? गावाकडे राहायची ती. तिच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवलं होतं. लग्नाच्या आदल्याच दिवशी मी तिला कळवलं की मी तिच्यावर प्रेम करतो आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता मी निघून गेलो झऱ्याकडे माझ्या घरी. तिसऱ्या दिवशी माझ्या दारात बिचारी उभी होती, तिचे कपडे घेऊन. माझ्या एका शब्दासाठी तिनं लग्न मोडलं. इतकं प्रेम करायची आजी तुमच्यावर? माझ्यावर प्रेम करण्याव्यतिरिक्त काहीच केलं नाही तिनं आयुष्यात. आम्ही एक नवीन प्रिंटिंग प्रेस सुरू केला, दोघांचा दिवस त्यातच जायचा. तुला माहितीये ओली भेळ आवडायची तिला. संध्याकाळी प्रिंटिंग प्रेस बंद करून आम्ही भेळ खायला जायचो. काही वर्षांनी प्रेस बंद पडला, मग तिनं लग्नातलं सोनं मोडून झेरॉक्स मशीन घेतलं. खूप कष्ट करायची. अचानक या कॅन्सरनं गाठलं तिला. तिला कळलं होतं की ती फार दिवस जगणार नाही. तिला हेही माहीत होतं की तिच्या उपचारासाठी पुरेसे पैसे माझ्याकडे नाही आहेत, म्हणून तिनं मला कधीच कळू दिलं नाही. ती एकटी जायची डॉक्टरांकडे भाजीपाला आणण्याच्या निमित्तानं. 17 वर्ष होती ती माझ्यासोबत, पण आयुष्यभरासाठी आठवणी ठेवून गेली. आता त्या आठवणींच्या जगात ती मला रोज भेटते, खूप प्रेम करते माझ्यावर. अपर्णा आजी एवढं प्रेम करेल माझ्यावर? तिच्या आयुष्यात तुझ्यापेक्षा जास्त महत्वाचं काही नसेल तर नक्की करेल. मग मी प्रपोज करू तिला? प्रपोज हा फार जड शब्द आहे रे, दडपण येत. तू प्रपोज नको करू, तुझ्या मनातलं सांग तिला. अरे अनिश, दीदीनी स्लॅम बुक भरली का रे? माहित नाही रे. विचारणार तिला, मी कधीच दिली आहे. घरी गेल्यावर विचारतो. चालेल. अरे अनिश प्लीज मला तुझी बॅट दे ना. नाही रे प्लीज ना, तू बसलायस म्हणून मला पहिल्या वेळेस बॅटिंग मिळते. पण मग मला घरी आणून दे. हो नक्की. थँक यू. लवकर आण. हो हो.
पण तू आज का घरी लवकर चाललेस? आईनी बोलवलंय रे. का? ताईचं ऑपरेशन आहे ना. ऑपरेशन? होय, टॉन्सिल्स. काय टॉन्सिल्स? टॉन्सिल्स काय असतं? हनुवटीच्या खाली काहीतरी असतं म्हण. अच्छा, पण तिची मजा हा खूप आईस्क्रीम खायला मिळणार आहे तिला. आईस्क्रीम का? नाहीतर काय, टॉन्सिल्सच्या ऑपरेशन नंतर खूप आईस्क्रीम खायला मिळतं ना. आणि भेंडी, माझं ओपेंडिक्सचं ऑपरेशन होतं तेव्हा तर मला 3 दिवस खायलाच नव्हतं दिलं. हे असं मोठं ऑपरेशन पाहिजे टॉन्सिल्सचं वगैरे. पण कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे ती? काही त्रास होतोय आता तुला? थोडासा गिळताना त्रास होतोय. पाणी पिऊन पाहिलंस? आता मग आईस्क्रीम खायचं आणि मग घरी जायचं, ठीक आहे ना? ओके, थँक्यू डॉक्टर. आता आईस्क्रीम खावं लागणार. गुदगुल होत आहेत ना? मिळायला बाई एकदाच हॉस्पिटल शोधत शोधत. या या, कशाला त्रास घेतला तुम्ही? जाऊ दे. कशी आहे बाळा? बरी आहे. आणि सोडणार कधी तुला? डॉक्टर बोलले आता आईस्क्रीम खाल्ल्यावर लगेच सोडणार म्हणून. घरी बसून कंटाळा आला होता, म्हटलं चला बघून येऊया पोरीला. अहो पण तुम्ही कशाला उगाच त्रास घेतलात? साधं टॉन्सिलचं ऑपरेशन तर आहे. अहो साधं ऑपरेशन म्हणूनच बघायला आले. मोठं ऑपरेशन असेल ना तर धडकी भरते मला. तूच दे. पण साधं तर ऑपरेशन आहे. हॅलो. काय आणले? आईस्क्रीम. एवढं? आजी टॉन्सिल्सचं ऑपरेशन झाले ना तिचं, म्हणून आईस्क्रीम खायला देतात ना. हो हो, आईस्क्रीम खायला देतात, पण एवढं? अरे राजा, साधं टॉन्सिलचंच ऑपरेशन झालंय, बाळण पण झालं नाही कोणाचं. आजी, ते आईस्क्रीमचं मिल्कशेक होण्याआधी द्यायचं का तिला खायला? अरे पण हृदय, एवढं आईस्क्रीम आणायची काय गरज होती? नाही हो काका, आपण सगळे एकाच कॉलनीत राहतो ना. अच्छा, कॉलनीसाठी आणले सगळ्या? नाही नाही, मग मी म्हणतोय की आपण सगळे एकाच कॉलनीत राहतो म्हणजे परिवारच नाही का? आणि परिवारातल्या कुठल्या सदस्याला काही झाल्यावर काळजी वाटतेच ना. बरोबर, बघितलं केवढी काळजी आहे परिवाराची. आणि जेव्हा मी त्याला सांगते ना, बाळा माझ्यासाठी जरा गोळ्या घेऊन ये रे, औषध घेऊन ये, वेळ नसतो पळत तुटतो. आजी तुम्ही एकट्याच आलात ना? हो. मग चला आपण जाऊ रिक्षेने. हिला माझी जास्त काळजी वाटायला लागली. बघ काय झालंय का या पोराला, काळजी वाटायला लागली. मला आश्चर्यच वाटत. चल चल चला जी, तुम्हाला मी बाहेरपर्यंत सोडतो. येते का पोरी? हा चल या. खाना कसा है आइसक्रीम? तुला बर वाटतंय ना आता? हाँ. अगं मला अनिशने जेव्हा सांगितलं ना की असं असं टॉन्सिल्सचं ऑपरेशन होणार आहे, तेव्हा मला घरी राहतच नव्हतं. कधी एकदा तुला भेटतो असं झालेलं म्हणून आलो. तू काळजी घे प्लीज. तू तू खा ना ग. हळू. छान वाटलं तू आलास. मला पण. आणि नो प्रॉब्लेम, फक्त तू काळजी घे प्लीज. आणि तुझ्या बरोबर कोणी थांबणार आहे का इथे? अरे आम्ही आहोत ना काका. नाही म्हणजे तुम्हाला त्रास नको. मी पण त्रास कसला त्याच्यामध्ये, आम्ही आहोत. नाही म्हणजे तुम्हाला जायचं वगैरे असेल तर मी थांब. अरे नाही नाही, जा तू, आम्ही आहोत. काका मग मी नको. ठीक आहे, येतो. कुठे? नाही म्हणजे जातो मी. हा ये. बाय अपर्णा, काळजी घे. ये. बाय काका. बाय. आईस्क्रीम कुठे आहे? तिथे. मग दे ना तिला. घरी जाऊन खा. पण तोपर्यंत तर ते मेल्ट होईल ना. सांगितलं ना एकदा. बाबा.
हॅलो अपर्णा, मी बोलतोय. बोल ना. ऍक्च्युली उद्या माझा बर्थडे आहे. ए हो, उद्या आहे? मी उद्या सिल्वर इन हॉटेलमध्ये पार्टी ठेवली आहे, तर तुला आणि अनिशला यायला जमेल का? अरे अनिश क्रिकेट मॅच साठी नगरला गेलाय. अच्छा, पण तू येशील ना नक्की? हो मी येईन. ओके बाय. ऐका, उद्या मी फेक बर्थडे पार्टी ठेवली आहे. हा चला, म्हणजे आपल्याला चांगले कपडे घालायला हवेत. मी काय म्हणतो आजोबा, ते टेडी बेअर असतात बघा आतमध्ये, माणसं असतात अशी नाचतात बघा अशी, ते आपण मागूया काय? काहीतरी बोल नको. उद्या म्हणशील ते गॅस बद्दल घेतलेले बँड आणि ते तोंडात जाळ काढायचं. आपण करत नाही रे असं साधेपणाने. अरे बाबा, फेक बर्थडे पार्टी म्हणजे मी खोटी बर्थडे पार्टी प्लॅन करतोय. एकट्यानेच करणार? मी अपर्णाला बोलवलंय, आम्ही दोघच. म्हणजे ती आली की मी तिला सांगणार कोणी नाहीये, मग थोडी सिंपथी गोळा करीन आणि मग आमची बर्थडे पार्टी डेट नाईट मध्ये बदलेल. आजोबा, हे डे नाईट बर्थडे पार्टी म्हणजे काय हो? डे नाईट राय रे, ठीक आहे, फार्मसी आहे का डे नाईट? रात्रंदिवस औषध, डेट नाईट. कोण देत नाहीत? कोण देत नाही तुला? ओढू नको, ओढू नको. देत नाहीत नाही, डेट नाईट. डेट म्हणजे एका मुलीला भेटण्यासाठी बोलवतात ना ती डेट, तारीख. हा ती डेट नाईटला तिला भेटायला बोलवलं ना म्हणून डेट नाईट. हो ना? हा. पण आपण नेमकं काय करायचं याच्यात? तुम्ही एवढंच करायचं की उद्या पावभाजी आणि केकच्या मुहापायी यायचं नाही. उद्या पण आमच्या नशिबात गच्चीच आहे. मी तुला महाभारतातल्या गोष्टी सांगेन. अरे ब्रँड बदलायला हवा, ते काय मजा नाही येत नेहमीसारखी. बर्थडे करूया ना. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे माय डियर वेबाळा, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. विष्णू बोलते, ते विष्णू, विष्णू बोलते, विष्णू हृदय, हॅपी बर्थडे हृदय बाळा. थँक्यू. हॅपी बर्थडे हृदय. थँक्यू. अनिश, तू कसा काय आलास आज? अचानक पाऊस पडला ना म्हणून मॅच रद्द झाली, आणि तुझा बर्थडे मी कसा काय मिस करणार ना. मग मी आलो. आणि तुम्ही कसे काय आलात? अरे मीच सांगितलं त्यांना तुझा बर्थडे आणि ते नाही असं कसं, आणि तसंही ते फ्रीच होते म्हणून मग म्हंटल त्यांना या. सो आम्ही सगळे आलो बाबांच्या मारुतीने. फ्रीज होतात का तुम्ही? आपण काय फ्रीज होतो, आपल्याला काय? तिने फार आग्रह केला, मग तिचं मन मोडायला नको म्हटलं जाऊया. हो का? केक कापूया काय? हो केक कापूया. छान रे केक. अरे मेणबत्त्या पण बघा किती महागातल्या. परदाला आलो. केक कप. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear dear. Happy birthday to you. You. अरे माझा आता तो कुठे? आजोबा मला पण द्या ना. मस्त आहे. पाव पाव. पाव पाव सांगा पाव.
अरे विसरलोच मी. विसरलात ना आईस्क्रीम सांगायचं विसरलात ना तुम्ही. आईस्क्रीम नाही रे, माझ्या गोळ्या घ्यायच्या राहिल्या डॉक्टरनी दिलेल्या. शपथ. मी खाल्ल्यानंतर गोळ्या घेणं आवश्यक आहे ना. लगेच चल, लगेच चल. त्याच्यापेक्षा ते महत्वाचं आहे, तुला माहिती ठेवल्यात कुठे गोळ्या. चल चल चल, मला खायचं आहे. खा नंतर माझ्या गोळ्या. गाडी घेऊन जा, आईस्क्रीम म्हटलंस मी पार्सल घेऊन येते. हा चालेल चालेल, पण मला खायचं. अरे तू कशाला बसलाय, तू पण चल. अरे चल घेऊन चल. चप्पल. हृदय ऐक ना. बोल ना. तुला काहीतरी सांगायचं. काय? बोल ना, काय काय सांगायचंय. हृदय. काय बोल ना. काही नाही. संपला तुझा बर्थडे. हो. खूप एन्जॉय केलं ना आपण. खूप. अपर्णा, मी आता तुझ्याकडे काही मागितलं तर देशील? माझी बेस्ट फ्रेंड बनशील? अरे झाले. Thank you.
अलवार से कोवळ्याचा हुली माझा मनीचे सांगू कसे आस वेडी खुळी सरजुनी तीच आज पुन्हा येऊ दे सरजुनी तीच आज पुन्हा येऊ दे माझ्यात तू आणि तुझ्यात मी राहू दे प्रेमात वीक्षणात सांज गोल्या रंगात हरवलो तुझ्या सवे प्रेमात वीक्षणात सांज गोल्या रंगात हरवलो तुझ्या सवे की माझ्या मनातलं तिला सांगायची वेळ आली आहे. मग लाव तिला फोन. वाजतोय. हॅलो अपर्णा. हृदय. हो इतक्या रात्री का फोन केलास तू? मला भेटायचं आहे तुला. का? तू नेहमी सकाळीच्या मंदिरात जातेस तिथे भेट नव्हती द्या आणि तोच पिवळा पंजाबी ड्रेस घालून ये. अपर्णा येशील नव्हती द्या? कशासाठी? मी तुला उद्या सांगेन ना ते. भेटशील ना नक्की? हा ठेवतो. हा हो. कोण फोन करते सारखं सारखं? अगं कोणाशी बोलत होतीस? हृदय. इतक्या रात्री काय बोलला? उद्या त्याने मला मंदिरात भेटायला बोलवलंय. का? कशाला? माहित नाही मला. अनिश. अनिश काय काय झालं बाबा? जा सुशीलला बोलव. आता जा म्हणून सांगितलं ना. काय झालं?
कशाला आडाओडा करताय? तू जरा गप्प बस. काळजी करू नकोस, येईल ती. काका बोलावलं? सुशील, हृदय कसा मुलगा आहे रे? म्हणजे समजलं नाही मला. अहो पण काय झालं काय? हृदय अपर्णाशी जरा जास्त जवळी सजण्याचा प्रयत्न करतोय. उद्या त्याने तिला मंदिरात भेटायला पण बोलवलंय. तसं मी फार पूर्वीच सांगणार होतो तुम्हाला, पण कशाला उगीच कुणाच्या भानगडीत पडणार ना. एके दिवशी तो माझ्या घरी आला, मला पॉर्न व्हिडिओ दिले, लेटेस्ट आहे म्हणाला. मी त्याला बोललो की मी असं काही बघत नाही म्हणून, तर तो मला म्हणाला की मी तुझ्यापेक्षा ज्युनियर असून काय काय करतो, आणि तू साधी एक पॉर्न व्हिडिओसुद्धा बघू शकत नाहीस. आणि जाता जाता अपर्णाने दिलेलं NCERTचं पुस्तकसुद्धा घेऊन गेला चोरून. आणि त्या दिवशी तो काय म्हणाला माहिती आहे? बोल काय. नाही नको, हे मी सर्वांसमोर कसं बोलणार ना. सांग रे. अपर्णाचे फार छान आहेत असं तो म्हणाला. आणि बस. अरे घाबरलंस का एवढा? भूत बघितलंस की काय? आणि ते पण देवळात. अपर्णाला भेटायला बोलवलेलंस ना? माहिती आहे मला. अरे कशाला बोलवलंस भेटायला पण? अरे कशाला बोलवलंस भेटायला? अरे सांग. हृदय आपण मित्र आहोत की नाही? आज ओळखतो आपण एकमेकांना. मित्र आहोत ना. सांग कशाला बोलवलेलं अपर्णाला. अरे सांग. ऍक्च्युली खर तर सांग. सांग काका. हा माझ अपर्णावर माझ खूप प्रेम आहे. लाज वाटते तुला? लाज वाटते? अरे सुशिक्षित घरातला आहेस ना, मग तसं वाग ना. हे बघ, बरं तुमच्या बंगल्याच्या पायरे जरी चढताना दिसलास ना, तर भर कॉलनी थोबाडीत मारेन मी तुझ्या. काका तो काला
लागते ओढ मनाला। अरे अनिश ऐक ना, अनिश बाजूला माझी वाट सोड। अरे अनिश, अरे ऐक ना, अनिश तू माझा चांगला मित्र आहेस ना। अनिश जो माझ्या बहिणीबद्दल वाईट विचार करतो तो माझा मित्र नाही। अरे मी, अरे अनिश, कसं वाटतंय कृष्णकांत आता? मला वाटत नाही मी जास्त दिवस जगेन। बाबा बाबा काहीतरीच काय बोलताय बाबा तुम्ही? अजून हृदयचं लग्न बघायचंय तुम्हाला? हृदय ऐकलंस ना मामी काय म्हणते ते? दोन झेरॉक्स दे। यार विष्णू, यार मी मी का केलं हिला प्रपोज यार? सावरण सावरण रे तू मना दुःख यातना, नको करायला पाहिजे होते यार। माझ्या वाटेला काय काय झाला गुन्हा? सरता सरे हृदय का दुख झरे, ही रात ना सरता सरे हृदय का दुख झरे। समझे ना तुरा है, उमझे ना तुरा है, हे प्रेम होते खरे। काकू ऐका ना, मला दोन मिनिटं द्याल? आता काय हवंय तुला? काकू मला असं वाटतंय काहीतरी गैरसमज झालाय नक्कीच, सगळे असे का वागताय? जे समजायचं होतं ते समजलं। हो काकू मी इथेच राहतो तुमच्या घरासमोर, मागच्या 2 वर्षात मी काही चुकीचं वागलोय का तुमच्याशी? तू अपर्णाबद्दल जे बोललास त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही। बद्दल? हो काकू मी अपर्णाशी बोललोय आणि त्याचा पश्चाताप होतोय मला, पण सगळे मला असं तिरस्कारित वागू नका ना। तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती हृदय, खरंच। काकू एक चूक सगळ्यांनाच माफ असते हो। आता उद्या तुम्ही शहर सोडून जाल पण आयुष्यभर ही गोष्ट छळत राहील मला। माधवी तू जा इथून, जा तू। काकू काकू प्लीज, काकू काकू प्लीज हो, काकू आय एम सॉरी, पण एवढंच सांगेन की अपर्णावर तिच्या आई वडिलांनंतर कोणी जीवापाड प्रेम केलं असेल ना तर तो मीच आहे। समजून घ्या ना का? जीव गुंत तो का लागते ओढ मनाला, काटाव हा मांडतो का मिळते वाट प्रेमाला। रिझल्ट लागला ना रे आज? 4 विषय राहिले। जाऊ दे रे,
नको वाईट वाटून घेऊस. पुन्हा जोमानं अभ्यासाला लाग, छान मार्क्स मिळतील. ती चालली आणि ती कधीच नाही परतणार. हृदय हे बघ, हृदय आज मी तुला एक गोष्ट सांगतो, सत्य घटना माझ्या आयुष्यातली. जान्हवी, जान्हवी नाव होत तिचं. मला फार आवडायची, क्लासच्या बाहेर उभं राहायचो तिची वाट बघत तासन तास, घराच्या बाहेर उभं राहायचो तासन तास, आणि दिसली की फार बरं वाटायचं. पुढे आमची मैत्री झाली, आजोबांचा पण खूप सपोर्ट होता जसा तुला आहे तसा. पण आपण कोणावर प्रेम करायचं हे आपल्या हातात असतं, पण कोणी आपल्यावर प्रेम करायचं आपल्या हातात नसत. इंजिनिअरिंगची 4 वर्ष तिच्या मागे हिंडण्यात घालवून टाकली. शिक्षण अर्धवट आणि प्रेमही अर्धवट, आणि ही गुत्तेदारी करायला लागलो. व्यवस्थित लक्ष दिलं असतं तर इंजिनियर झालो असतो रे. म्हणून म्हणतो अपर्णाच नाही तर कुठल्याच पोरीच्या नादाला लागू नको, विसरून जा. करिअर कडे लक्ष दे नाही तर बर्बाद होईल तुझं आयुष्य. मामा असं का बोलतोयस? तू विसरू शकलास तिला? आजही केवढ्या प्रेमाने आठवण काढलीस तिची. आणि मामा आपल्या करिअरचा दोष प्रेमाला नको देऊस. त्यावेळी तू प्रेम केलंस, ते आज मामीच्या रूपात तुला मिळालंय मामा. आणि मामा माझा विश्वास आहे, केलेलं प्रेम कधीच वाया नाही जात. काय चाललंय तुझं? काय झालंय? तू का उभा आहे तिकडे? त्याचं घर आहे, त्याची गच्ची आहे, तो काय करेल? फक्त असं आपल्याच घराकडे का बघतोय? कारण तो तुझ्यावर प्रेम करतो. तुला माहितीये ना तो काय बोललाय माझ्याबद्दल? तरी सुद्धा तू त्याची बाजू कशी घेऊ शकतेस? कारण तो खरं बोलतो. आपण कुणावर प्रेम करतो हे सांगण्याची हिम्मत ठेवतो. पण माझं प्रेम नाहीये त्याच्यावर. खरंच? दिवशी टेकडीवर त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि त्याच्याबद्दल काहीतरी वाटलं मला. पण ते तेवढ्यापुरतच होत, त्या एका क्षणापुरतच होत.
आता मला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही. खरच त्या एका क्षणामुळेच आज तो गच्चीवर उभा आहे. अपर्णा, कधी वेळ मिळाला तर अनिशच्या वाढदिवसांची शुभेच्छांची आणि ग्रीटिंगवरची अक्षरं तपासून बघ. हॅपी जर्नी. आणि हो, तू जे काही निवडक क्षण मला दिलीस ना, त्याच्यावर मी माझं अख्खं आयुष्य काढेन. पण अपर्णा, एक गोष्ट लक्षात ठेव, आपण परत भेटू ना भेटू, तुला माझ्यावरती प्रेम होईल नाही होईल, पण प्लीज मला माणूस म्हणून वाईट समजू नकोस. अपर्णा, आपल्या दोघांपेक्षा कित्येक पटीने प्रेम ही भावना खूप महत्वाची आहे. त्याच्यावरनं लोकांचा विश्वास नको उठायला. अपर्णा, काळजी घे. येऊ येस. हाय. तुम्ही परत आलात. आर यू ऑल राईट? हो. आय मीन्स आता दात दुखतोय, गोळ्या दिल्या, त्या घ्या, बरं वाटेल असं इथे अचानक. अपर्णा, तू ओळखलं नाहीस मला?
हो ओळखलं, तुम्ही क्लिनिक वर आला होता, ट्रीटमेंट घेतली. आर यू गेटिंग मी? दिस इज माय होम, आय डोंट ट्रीट हियर. आय मीन समतानगर. हां औरंगाबाद. हृदय. हाय, कसा आहेस? ये आते. थँक यू. सो हाऊ हॅज इट ऑल बीन? इट्स बीन गुड सो फार. त्यावेळी मी 12वीत फेल झालो होतो, पण नंतर झालो मी रिकवर. सो लाईफ इज सॉर्टेड नाव? हा आतापर्यंत तरी. आता पण माझा पाठलाग करत इथपर्यंत आलास? ओल्ड हॅबिट्स. नंतर यू लॉस्ट टच कम्प्लिटली, म्हणजे आय एम देअर ऑन फेसबुक, ट्विटर, बी इन टच. या सध्या एफ बी वर ठेवलेला डीपी छान आहे, पण तो रोहितच्या लग्नातला फोटो जास्त बेटर होता. यू आर स्टॉकिंग मी इज इट? तेवढाच धर्म पाळतो ना मी. गर्लफ्रेंड ट्राय केलं पण प्रेम होत नाही. खरंच जात दुखत होता? नॉट अट ऑल. मग का आलास? तुला बघायला कुठलंही कारण चाललंय ना मला. ऍक्च्युली आमच्या कंपनीच्या क्लायंट लिस्टमध्ये तुझं नाव दिसलं, मग मी स्वतःला सावरू शकलो नाही. 12 वर्षानंतर तू प्रत्यक्षात कशी दिसतेस हे बघायचंच होतं ना मला. लग्न का नाही केलंस? अगं मी तुझ्यासाठी. हाय गाईज. हाय हाय. ओ मीट माय हजबंड सुशांत. सुशांत हृदय. ओ माय व्हेरी गुड फ्रेंड. ओके. वी लॉस्ट कॉन्टॅक्ट इन बिटवीन. आम्ही एकाच कॉलनीमध्ये राहायचो. ओके. 12वीत होते मी तेव्हा. ओ ओके. नाईस. I think I should leave now. का थांब ना? I mean नाही नको मी निघतो. अरे अरे नाही नाही थांब. दररोज थोडीच भेटणार आहेस तू. मला सांग ती 12वीत कशी होती, तुमच्या गमती वगैरे. सुशांत कम ऑन. खूपच लांब आणि सुंदर केस होते तिचे. केस वाळवायला ती गच्चीवर यायची. खूप सुंदर दिसायची ती.
तिची आई तिला वेणी घालून द्यायची. आणि मग स्कूटीवर बसून मंदिरात जायची ती. पंजाबी ड्रेस घालून पिवळा पंजाबी ड्रेस खूप छान दिसायचं तिला. मला माझ्या मनातलं सांगायचं होतं तिला. देवाच्या साक्षीने मागणी घालणार होतो. म्हणलं माझं प्रेम खरंय हे सिद्ध करायला देवापेक्षा अजून काय उठाय. वयाने मागे पडलो बहुतेक. आणि हे फेसबुक पण काय कमाल आहे ना. जेवढं तुम्ही दाखवता तेवढंच दिसत. तुझ्या लग्नाला बोलवलं नाहीस मला. चल ग येतो मी. काळजी घे. येऊ. माझ्या स्वप्नातली स्लॅम बुक. हृदयच्या सायकलवर बसून लॉंग ड्राईव्हला जायचं. टेकडीवरच्या आईस्क्रीमवाल्याकडचं आईस्क्रीम खायचं. रात्रभर त्याच्या मिठी टेकडीच्या कडेला बसून राहायचं आणि सूर्योदयाबरोबर त्याच्या साक्षीने त्याला म्हणायचं, नो वन कॅन लव्ह मी मोर दॅन यू, विल यू मॅरी मी.
हॅलो. हां भले काका बोला. अच्छा ते येत आहेत का? ठीक आहे, तुम्ही चावी पाठवता त्यांच्याबरोबर? ओके चालेल. या दादा. बरं ठीक आहे. किती आहेत रूम? आतमध्ये एक बेडरूम आहे आणि एक किचन आहे. बघून घेतो. हो चालेल, थँक्यू. हो बघतो मी. अरे स्लॅम बुक. आजोबा ती आली, 2 वर्ष राहिली आणि आता ती निघून गेली. एवढ्या काळात मी खूप प्रयत्न केला पण तरी हिने स्लॅम बुक का नाही भरली. हृदय, तुझं प्रेम न कळण्यात किती वेळी नाहीये. ती का नाही म्हणाली असेल याच उत्तर तीच देऊ शकते. तुझ्या आयुष्यात परत कधी तिला भेटलास तर बघ उत्तर मिळते का. एक लक्षात ठेव हृदय, प्रेम ही फक्त देण्याचीच गोष्ट आहे.